शंकाखोर नाही त्यांना शंकासूरच म्हटलं पाहिजे अशा शंकासुरांच्या विचाराचा कुठेतरी कोथळा काढण्याची वेळ आली विचार बदलतात सत्तेसाठी पण इतके बदलू शकतात आणि मग आता नातवाने प्रश्न विचारला वागणं खरी का नाही अरे आमचं तर म्हणणं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आणि पदस्पर्शाने जे जे पाव पवित्र झालंय ते सगळं आम्हाला मध्य आहे खरा आणि खोट्याचा सवालच नाही ज्यांच्या पोवाड्याने आपल्या सगळ्यांना स्फूर्ती मिळाली असे आपले मित्र नंदेश उमपजी मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय खासदार गोपाळ शेट्टीजी भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय आमदार नेते प्रसाद लाडजी माजी मंत्री मुंबईचे आपले सरचिटणीस योगेश सागरजी मुंबईचे आपले सरचिटणीस सन्माननीय संजय उपाध्यायजी आणि उपस्थित कार्यकर्ता पदाधिकारी नागरिक बंधू भगिनी ज्या वेळेला या कार्यक्रमाची कल्पना सुचली ते सुचण्यामागचं कारणच होतं जे या ठिकाणी लिहिलं आहे खर तर थोडी संजय आपली चुकच झाली शंकाखोर नाही त्यांना शंकासूरच म्हटलं पाहिजे अशा शंकासुरांच्या विचाराचा कुठेतरी कोथळा काढण्याची वेळ आलेली आहे ज्या वेळेला महाराष्ट्राचे सन्माननीय सांस्कृतिक मंत्री यांनी निर्णय घेतला आणि आज या ठिकाणी मला जाहीरपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी विशेष रूपाने आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि या सरकारचं मनापासून अभिनंदन करायचंय की त्यांनी हा निर्णय वाघनखाच्या बाबतीतला घेतला सुधीर भाऊंनी प्रचंड परिश्रम केले कारण लंडनच्या त्या संग्रहालयाशी संपर्क करणं त्यांच्याशी लेखी संवाद करणं करार करणं कराराचा प्रस्ताव आदान प्रदान या सगळ्या गोष्टी केल्या आणि मग प्रयत्न पूर्ण करून महाराष्ट्रातच हे शिवशाहीचं सरकार महाराष्ट्रातील जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक असलेल्या वाघ दर्शन मिळावं म्हणून प्रयत्न करत आहे करार झाला वाघ नक कधी येतील त्याची तारीख ठरली आणि माशी शिंकली शंका उपस्थित केली आदित्यजी ठाकरे यांनी की हा वाघ नक आणण्याचा जो कार्यक्रम आहे त्यातली ही वाघ खरी आहे की नाही मित्रांनो केवळ राजकारणासाठी नाही आज या ठिकाणी स्पष्टपणे मला हे सांगावं असं की कि नीट घटनाक्रम डोळ्यासमोर आणल्यावर लक्षात येईल हे तात्कालिक वाटलं म्हणून केलेलं विधान नव्हे सोची समजी साजिश आहे हे षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे हे महाराष्ट्रातील जनता तर पाहतेच आहे पण घटनाक्रम लक्षात घ्या ज्याचा उल्लेख संजयजीने केला की छत्रपतींच्या वंशजाला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज कुठले याचा पुरावा मागणारेही उभाटा सेनेतलेच लोक गाडी तिकडे थांबली नाही त्याच कारण महाराष्ट्र विकास आघाडीचा भाग म्हणून उद्धवजींना मुख्यमंत्री पदाची गादी इतकी प्रिय झाली की छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून ज्या पक्षाचा जन्म झाला त्या बाळासाहेब ठाकरेजींनी स्थापन केलेल्या पक्षाच्या नावाखाली त्यांच्या नातवाने आणि मुलाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे विचारले विचारांची मालिका इथे थांबली नाही आपल्याला आठवत असेल तर ज्या सभागृहात आपण बसलो स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणाऱ्या काँग्रेसशी हात तर मिळवलाच पण राहुलजी मला दुःख अंतकरणाने सांगावं असं वाटतं की त्या आमच्या हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती उद्धवजी मुख्यमंत्री असताना विधानसभेत करू द्या ही परवानगी तर मागावीच लागली पण उद्धवजींच्या सरकारने परवानगी नाकारली केवळ छत्रपती शिवाजींच्या वंशजांना पुरावे विचारले एवढंच नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांची जेवढी बदनामी करता येईल मी ते शब्द इथे बोलू इच्छित नाही गोपाळभाई तेवढी बदनामी करणारच्या बरोबर संगतीला बसले केवळ एवढंच नाही <coughs> मला आता कारणच कळलं नाही जी महेक प्रभू गेटवे ऑफ इंडियाला उभी राहिली हातात बॅनर घेऊन बॅनरवर लिहिलं होतं काश्मीर भारतापासून तोडा वेगळा करा ही ती मेहक प्रभू काश्मीरच्या विरोधात बॅनर घेऊन उद्धवजी मुख्यमंत्री असताना उभी होती जी साधी एन सी पण झाली नाही विचार बदलतात सत्तेसाठी पण इतके बदलू शकतात आणि मग आता नातवाने प्रश्न विचारला वाघ नक खरी का नाही अरे आमचं तर म्हणणं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आणि पदस्पर्शाने जे जे पवित्र झालंय ते सगळं आम्हाला बद्य आहे खरा आणि खोट्याचा सवालच नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुद्धा ज्याची ओळख होते ते सगळं आम्हाला वंदनीय आहे राहुल मी काही दिवसांपूर्वी चेन्नईला गेलो या आठवड्यात चेन्नईच्या एका मंदिरामध्ये तिथल्या स्थानिक लोकांनी मला सांगितलं मंदिर चारशे पाचशे वर्ष आहे आपण याल का मंदिर देवीचा होतं मी म्हटलं नक्की जाऊ मी त्या मंदिरामध्ये दर्शनाला सकाळी साडेसातला गेलो आत प्रवेश केला आणि डावीकडे बघितलं तर मला आश्चर्य वाटलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती त्या ठिकाणी असलेलं चित्र होतं आणि खाली लिहिला होता तीन ऑक्टोबर सोळाशे सदुसष्ट असेल किंवा सत्याहत्तर असेल त्या तारखेला छत्रपती शिवाजी महाराज ह्या आमच्या पवित्र देवीचं वंदन करून आपली तलवार समोर ठेवून युद्ध जिंकत गेले केवळ तिथे लिहिले म्हणून लोक त्याला नतमस्तक होतात आदित्यजी तिकडे गेले असते तर म्हटले असते ही तारीख खरी कशावरून छत्रपती शिवाजी महाराज इथे आले कशावरून आणि म्हणून केवळ शंकाखोर नाही हे शंका सूर आहेत असुराच्या दुसरा अवतार आहेत आणि म्हणून यांच्या विचारांशी केलेली त्यांनी प्रतारणा तुम्हाला लकलाब लागो पण महाराष्ट्रातल्या समस्त नागरिकांसमोर हा विषय पोचवणं आपली जबाबदारी आहे म्हणून काम करणं हे भारतीय जनता पक्षाचं काम आहे आणि म्हणून ज्या वेळेला आम्ही हा कार्यक्रम ठरवला मला याची पूर्ण कल्पना आहे की आपल्या सगळ्यांना राहुलजीनं ऐकायचं आहे त्यावेळेला मी विचार करत होतो की आता याच्यावर बोलणारं अधिकृत वक्तव्य कोणाचं मला सांगायला आनंद होतो ज्या वेळेला राहुलजींचं नाव समोर आलं मी त्यांना फोन केला त्यावेळेला एका मिनिटात त्यांनी कुठलंही मानधन किंवा कुठलीही व्यवस्था न करता मी या विषयासाठी येईन असं त्या ठिकाणी कबूल केलं मग माझ्या मनामध्ये आलं की असं कुठलं वीरगीत आहे जे वीर गीत आपल्या सगळ्यांसमोर पोवाड्याच्या रूपाने आलं तर ते स्फूर्ती देईल मी नंदेशला साधा एस एम एस केल्यानंतर फोन केला त्याने एका मिनिटामध्ये या ठिकाणी येणं कबूल केलं जे तुमच्या मनात आदर आहे थोडासा आदित्यजींच्याही मनात असतात बरं झालं असतं पण राजकारणाला एकदा ठेवू आज ही घटना जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची पराक्रमाची ती घटना साधी सुधी नाही राहुलजी सांगतील की आपला राजा युद्ध नदीमध्ये किती तरबेज होता डाव पेचामध्ये किती पक्का होता आपल्या विरोधकांची ताकदीचं आकलन त्याला किती नक्की होत आणि विरोधक कितीही त्याच्यावर विश्वास ठेवावा का ठेवू नये त्याबद्दलची रणनीती किती पक्की होती हा एक प्रसंग त्यातनं आपल्याला खूप प्रचंड शिकवून जाईल आणि तो आपल्याला ऊर्जा देणारा असेल त्या ऊर्जेने काम करणं म्हणजेच माननीय नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करणं आहे आणि त्या कामासाठी आपण सगळ्यांनी स्वतःला झुंपून द्यावं प्रास्ताविक एवढंच आहे मी आता माननीय राहुलजींनाच निवेदन करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं संपूर्ण प्रसंग आणि इतिहास आपण सगळ्यांनी शांततेने ग्रहण करावा आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद Jai Hind Jai Maharashtra